बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टीब्रँड मोबाईल शोरूम। कोरोना विषाणूमुळे ग्रामीण भागातील बँड व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे। या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या काही कुटुंबांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे। लग्न कार्य, गणेशोत्सव, नवरात्र, यात्रा, मंगल कार्यात नेहमी बँड पथकांना मागणी वाढती असते। डीजे बंदीनंतर बँड पथकांना थोडीशी मागणी वाढली होती, मात्र आता या व्यवसायाला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा असताना कोरोनामुळे सर्व ठप्प झाले आहे। कोविड नंतर बँड पथकांना बँड वाजवण्याची परवानगी मिळाली असली तरी मंडपवाल्यांना परवानगी नसल्याने बँड पथक सध्या बंदच असल्याचे दिसून येत आहे। सतीश अंबादाजी, आमचे 2 वर्षापासून आमच्या बँड व्यवसायावर असा परिणाम पडला कोरोना भागामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये, तर आमचे व्यवसाय एकदम थांबव पडले आहे। आणि कलेक्टर साहेब आम्हाला बँडची परमिशन देतात, पण जो बँड करायला बुक करायला येतात तर ते म्हणते की आम्हाला परमिशन नाही। व कलांतरीमध्ये आमची असा व्यवसाय असा ठप्प पडला आहे का, आमचे खूपच बांधले आहे। गव्हर्नमेंटनी कोणतीच आम्हाला सुविधा वगैरे नाही दिली, ना बेरोजगारीचा आम्हाला कोणता उपयोग दिला त्यांनी। आणि कालांतरामध्ये कोरोनामध्ये त्याच्या 2 वर्षाअगोदर आमचा व्यवसाय चांगला चालत होता, अशी माझी विनंती आहे का आमच्या बँड परमिशन द्यावं आणि लोकांनी सहभाग होऊन आम्हाला बँड करायची परमिशन।